जर असं होत असेल की खूप चांगलं काहीतरी नातं आहे, ते अगदी अगदी तुटण्याच्याच मार्गावर आलंय, तर त्यासाठी सांगेन की तुमचा राग आणि भीक मागणं या दोन गोष्टी थांबवा. अगदीच तुटायच्या वेळी असलं की आपण प्रेमाची भीक मागणाऱ्यांची पण संख्या जास्त असते. नाही नाही, मग खूप सगळं आठवायला लागतं. तर तात्पुरतं तुमचा हाती जो राग होतो स्वतःवरती कंट्रोल नाही राहत, त्याच्यावर कंट्रोल करणं गरजेचं आहे. प्रेमाची भीक मागणं अजिबात करू नका, ते थांबवा आणि काही दिवस ब्रेक घ्या. एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस ते चार पाच दिवस, एक दोन दिवस नाही म्हणा, तीन ते पाच दिवसाचा ब्रेक घ्या. तुमच्यामध्ये शांत होऊ दे सगळ्या गोष्टी, तुम्हाला त्याची, तिला तुमची, एकमेकांना गरज कळायला लागू दे. राहू शकतो नाही राहू शकतो हे कळायला लागू दे. मग तीन दिवस झाल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष भेटा. म्हणजे काय होतं तुम्हाला सांगू का, या व्हॉट्सअप फेसबुकवरती ना, चॅटिंगवरती ना, किंवा काही वेळा कॉल्सवरती एवढे गैरसमज नाहीत होत, पण चॅटिंगवरती खूप जास्त गैरसमज होतात. समोरच्याला म्हणायचं एक असतं, पुढचा समजून एक घेतो, वाद तिसराच होतो. म्हणजे ते एक प्रॉपर भावना व्यक्त करायचं माध्यम नाही आहे. जसं तुम्ही भेटून होऊ शकतं त्याप्रमाणे काम चलाऊ माध्यम म्हटलं तर हरकत नाही, ते ठीक आहे. म्हणजे कसं आहे बघा, आता मी समोरच्याला माझ्याकडून रडायची स्माईली पाठवत असेल, याचा अर्थ मी इमोशनल आहे, मी रडतोच आहे असं नाही आहे. भलेही मी माझ्या मित्रांसोबत इकडे खदा खदा हसत असेन आणि तुम्हाला रडायची स्माईली पाठवत असेल, किंवा मी जोर जोरात इकडे रडत असेल आणि माझ्या समोरच्या व्यक्तीला मी हसायची स्माईली पाठवू शकतो. त्यामुळे चॅटिंगच्या जगात थोडंसं सांभाळून राहायला लागतं बर का प्रेमाला, कारण सगळ्यात जरी व्हॉट्सअप हे माध्यम एकत्र जुळून यायला नाती जरी गरजेचं असेल, तर तेवढंच ते नाती तोडायला सुद्धा कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे सांभाळून पुढची गोष्ट अशी आहे की आता नातं तुटतंय कशाने किंवा प्रॉब्लेम्स काय येत आहेत हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. मग ते जर नात्यात गैरसमजातून किंवा चुकीतून तुटत असेल तर सावरायलाच पाहिजे, सावरणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मग काहीही करायला लागू देत, त्यासाठी तुम्ही तयारी ठेवा. अशा वेळी इगो, ॲटिट्यूड या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते आपलं नातं, आपलं नातं टिकणं. त्यावेळी इगो अँड ऑल या गोष्टीमध्ये आणू नका. जर काही गैरसमजातून, काही प्रॉब्लेम्समधून, किरकोळच्या गोष्टीतून नातं तुटत असेल तर सांभाळा. आणि पुढची जी मी आता गोष्ट सांगतो, त्यामुळे जर नातं तुटत असेल तर त्या मागेच लागू नका. असलं नाकं नातं नकोच आहे आपल्याला, तोडून टाका. म्हणजे काही आता प्रेम वगैरे रिलेशनशिपमध्ये असं होतं की एखाद्या व्यक्तीतला इंटरेस्ट संपायला लागतो, कोणीतरी दुसरा आवडायला लागतं, मग दुसऱ्याच्यात इन्व्हॉल्व व्हायचं, त्याच्यासोबत फिरणं घुमणं सगळं करणं चालू असतं, मग तुला बाबा नाही कसं म्हणायचं, मग काहीतरी भांडणं उचकून काढायची, रोज काहीतरी प्रॉब्लेम्स गैरसमज करून घ्यायचे, काहीतरी काढून सांगून वेगळं व्हायचं असतं. असं कोणाला जर वेगळं व्हायचं असेल ना, आणि तसं जर तुम्हाला कळलं असेल तर त्याच्या मागे अजिबात लागू नका, प्रेमाची भीक मागू नका. मी म्हटलं ते ह्याचसाठी अजिबात काही करू नका, अशा व्यक्तीला तुमच्या आयुष्यात थारास देऊ नका. उलट ही गोष्ट चांगली आहे की काही लोकांना लग्नाआधी जर ह्या गोष्टी समजल्या असतील, तर उलट ही गोष्ट चांगली आहे की लग्नाआधी समजल्या. हे असं हे एक्स्ट्रा अफेअर्स आणि डबल डेट अँड ऑल या गोष्टी जर लग्नानंतर कोणी करायला लागलं असतं तर ते पचनी पडणारं होतं का तुमच्या. त्यामुळे ज्याला आपली काळजी नाही आहे, ज्याला आपल्यात इंटरेस्ट नाही आहे, ज्याला नको त्या गोष्टीवरती जो भाळलेला आहे, ज्याला फक्त पैसे दिसत असतील, फक्त लुक दिसत असेल, अशी लोक पाहिजेच आहेत कशाला आपल्या आयुष्यात, सोडून द्या, निघून जा. पुढे जाऊन अजून एक मुद्दा याच्यात सांगायचा झाला तर नात्यात आड येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत हे मी सोडून द्यायचं सांगितलं, आता नातं टिकवण्यासाठी किंवा परत सुरू करण्यासाठी. तर जे जे काही प्रॉब्लेम्स आलेत ना, काही किंवा ज्या प्रॉब्लेम्सवरून तुमच्यासारखे खटके उडत आहेत ना, ते लिहून काढा आणि सुधारायचा प्रयत्न करा. परत त्याच गोष्टींवरून वाद होणार नाही या गोष्टी लक्षात ठेवा, खूप गरजेच्या असतं हे गोष्टी. आणि वेळ द्या, काही वेळा वेळ देत नाही म्हणून प्रॉब्लेम्स येणार हे येतात हेही कळतं. म्हणजे काम वगैरे या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेच, त्याच्याशी माझं दुमत नाहीच आहे, पण रिलेशनशिपमध्ये, प्रेमामध्ये एकमेकाला समजून घेणं, वेळ देणं, थोडं रोमॅन्टिक राहणं ह्या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत. म्हणजे नातं टिकवण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत आणि त्या खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. त्यामुळे या गोष्टींकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. पुढचा वेळ गोष्ट अशी आहे की तुमच्या
भांडणांना किंवा रागाला थोडा आवर घालायला तुम्ही शिकलं पाहिजे. ओके, आणि प्रेम असेल, तुम्ही एकमेकांसोबत लॉयल असाल, तरीही काही गैरसमजातून जर काही प्रॉब्लेम्स येत असतील आणि तुम्ही वेगळं व्हायचं किंवा प्रॉब्लेम होतोय आणि अगदी तुटाच्या लेवलला गोष्ट गेली असं जर वाटत असेल, तर सगळ्यात मस्त उपाय मी सांगेन तुम्हाला की तुम्ही अनोळखी आहात असं समजा, परत नव्याने एकत्र या, परत त्या नात्याची बीज रोवा आणि नात्याला नव्याने सुरुवात करा. म्हणजे सपोज एखादा मुलगा असेल, मुलगीला पटवायचा आहे, तर सुरुवातीला पटवताना जेवढं जेवढं काय करतो ना तसं अगदी सुरू करा. मुलगीला काही करायचं तर अगदी एखाद्या मुलाला इम्प्रेस करायला तुम्ही कराल अशा लेवलने सुरुवात करा आणि परत त्या नात्याला उभारी येईल हळूहळू आणि ते नातं फुलत जाईल. पण हे नातं फुलत असताना परत तेच प्रॉब्लेम रिपीट होतील असं काही करू नका, ह्या गोष्टी टाळा. नाहीतर मग कसं असतं माहिती का, एखाद वेळ चूक झाली तर ती चूक दुसऱ्यांदा पण चूक म्हणू, तिसऱ्यांदा जर तीच गोष्ट घडत असेल त्याच गोष्टीवरून तुमच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम्स येत असतील तर ते नातं पुढे कधी क्लिअर होईल असं वाटतं का? जे वारंवार होणारी चूक हा गुन्हा ठरतो, लक्षात ठेवा, वारंवार होणारी चूक गुन्हा ठरतो. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये अजून कुठल्या गोष्टी ऍड करायला पाहिजे होत्या का? तुम्हाला असे कुठले प्रॉब्लेम्स येतात का? तुमचे काही प्रॉब्लेम्स असतात का? असतील तर मला खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला असे काही इश्यू येत असतील, तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील माझ्याशी शेअर करायचे आहेत किंवा तुम्हाला सोल्युशन पाहिजे आहे, तर खाली 8011009339939 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. लक्षात ठेवा ही पेड कॉलिंग सिस्टम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडेसे पैसे याच्यासाठी पेड करावे लागतात. इकडे व्हॉट्सअप केल्यानंतर माझी टीम तुम्हाला रिवर्ट करेल, मेसेज करेल की पैसे कुठे भरायचे, कसे भरायचे, माझे अपॉइंटमेंट कशी घ्यायची वगैरे, या गोष्टी सगळ्या तिकडे क्लिअर केले जाते. ओके, लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह. तो टाटा, बाय, टेक केअर.